भरत सनस, वेलकम भरत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्या भरत सनसला दिला जातोय. सो वेलकम भरत, मॅन ऑफ द मॅच. आमच्या किसन दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. जे घड्याळ आहे भिंतीवरचं, वेळ खूप महत्वाची, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. वाईट वेळ मुक्कामाला नसते, चांगली वेळ आल्यानं वाईट वेळ निघून जाते. ज्या घड्यात 1 वाजता त्याच घड्यात 12 पण वाजतात, याच्यासाठी हे घड्याळ असतं. वेळेशी प्रामाणिक राहावं, कारण की वेळ लावला आपल्याला काय करायचं हे ठरवलं तर वेळ ठरवते आपलं काय करायचं. आणि हल्ली सबर का फल मिठा नाही होता, सबर का फल किसी और का होता है. म्हणून वेळेवरती निर्णय घेऊन काम करणं महत्त्वाचं असतं. यासाठी वेळेचं खूप महत्त्व आहे. एका मिनिटासाठी नवी मुंबईकर मुंबईकर आपण ट्रेनसाठी पळणार आहे, आपल्याला एका मिनिटाची किंमत माहिती आहे, यासाठी हे घड्याळ दिलं जातं. वेल प्लेड भरत, पुन्हा एकदा कदाचित तू डेडिकेट केलंस का? थँक्यू सो मच भरत सनस. मी विनंती करेल, आतापर्यंत 2 मॅन ऑफ द मॅच तू डेडिकेट केलेत. बघ मित्रा, बरेच खेळाडू आहेत जे स्वतःच्या वैयक्तिक स्कोरसाठी खेळतात. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी खेळलात तर फक्त मॅच जिंकून देतात, तुम्ही संघ एकत्र येऊन खेळलात तर तुम्ही प्राईज जिंकून जातात. 2 मॅच तू डेडिकेट केलेत, का, कशासाठी? आमच्या टीमचे 11 पण होत नाहीत, पण आमची टीम येतात, पोरे येतात सगळेजण खेळायला, त्यामुळे बरं वाटतं आम्हाला. त्यांच्यामुळे मला पण खेळायला भेटतं. भरत, नाव मोठं करणं, नाव मोठं होणं आणि नाव जपणं यामध्ये फरक आहे का? हल्ली नावं मोठी होतात आणि नावं जपली जात नाही, तर याच्याशी तू काय बोलशील? आत्ताचे नवीन खेळाडू आहेत ते प्रत्येक षटकार चौकार मारल्या, बाउंड्री मारली तर लगेच हवेत जातात. त्यांनी फक्त खाली थांबावं की प्रत्येक मॅचला, एक मॅचला हिरो पण बनतो आणि एक मॅचला विलन पण बनतो. सत्य आहे, जी लोकं मोठी करतात तीच खाली देखील बसवू शकतात. आणि प्रामाणिकपणा असावा स्वतःशी असावा, प्रामाणिकपणा क्रिकेटशी असावा, आदर त्या क्रिकेटचा असावा. आणि भरत सनस पाहिलं, 2 मॅच त्यांनी डेडिकेट केलेत, असावं. मनाने खेळाडू बरेच श्रीमंत असतात आणि मनानं श्रीमंत असावं. आणि सध्या भरतला पाहिलं. आमचे सुशांतजी धनावडे साहेब आज व्यासपीठावरती आहेत, त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. आज आहेत ते आपल्यासोबत, जोडले जातील, त्यांचा सन्मान आपण करून घेऊयात. कारण की सुशांत धनावडे, खरं तर तुम्हाला असलेली ही देणगी आहे. बऱ्याच खेळाडूंना आपण पाहिलं तर माईक हातामध्ये घेतल्यानंतर शब्द सुचत नसतात, मात्र समालोचन क्षेत्र असं आहे जिथं तुम्हाला तुमची देणगी माहिती पडते. तुमच्यामध्ये काय नवीन आहे? आणि सुशांत धनावडे यांचा आवाज तुम्ही ऐकलात, मराठी भाषेवरती असलेली पकड आणि मराठी भाषेची रचना ज्याला जमते त्याला देणगी असते, आई सरस्वतीची कृपा त्याच्या पाठीशी असते, त्यांचा सन्मान केला. थँक्यू सो मच सुशांत. आज जोडून राहील सुशांत सर आमच्यासोबत, आज दिवसभरामध्ये जोडून राहतील. आवड असली पाहिजे, ती आवड त्यांची आहे. आणि म्हणून की काय, आज बरीच मॅच चांगली रंगवली त्यांच्या माध्यमातून. यावेळी हलक्या हातानं फक्त कट केला. शेवटच्या क्षणाला बॅटीचा फेज ओपन केला होता, बॅटीच्या अगदी लिडिंग एजला लागून चेडू डिक्लेअरमध्ये ट्रॅव्हल होतोय. सध्याची मॅच तुम्ही पाहताय, ओमसाई आंबेघर विपक्ष भूतेघर अशी मॅच आहे. टॉस जिंकला अर्थातच आपण पाहिलं तर भूतेघर संघानं घेतलंय सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी. येस, दे वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुढे खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज जी आहे, कॉट बिहाइंड विकेट, आवाज झाला होता, एक चायनीज कट आणि तदनंतर मात्र कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर गॉन होतोय. अर्थातच शंकर संजय नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. अनिलची अप्रतिम गोलंदाजी राहिले, पहिली डिक्लेअर मग डिक्लेअर मग विकेट, धावा फक्त 2. हो, यावेळी ड्राईव्ह केला चेंडू, अगदी पॉइंटला चेंडू गॅदर केला. आमचे मंगेजी इंगुरकर साहेब देखील आज उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी मित्र मी विनंती करेल आपण या मंगेजी इंगुरकर साहेब आणि आमचे या धनराजजी इंगुरकर साहेब मी विनंती करेल आपण दोन्ही मान्यवरांनी या आपण व्यासपीठावरती आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत असेल.
ओहो अप्रतिम काय घडलंय मैदानामध्ये पाहूयात. बॅटर पाहतोय आणि येस लेग अंपायर अगदी सावलीच्या खाली उभे राहू. ओहो या भी मात्र अगदी पॉइंटच्या डोक्यावरून डिपेशला कव्हर रिझनला वेगानं जातोय अडवण्याचा प्रयत्न अखेरीस ओहो पकडलाय आणि चेंडू या वेळी मात्र पाय पडलाय बाउंड्री लाईन वरती तो दिसलाय अगदी स्पष्ट आणि त्यानंतर मात्र पहा आहे सबूत आहे वाहापे आणि हा आहे चौकार. या चौकारानं टीमची टोटल अगदी थोडीशी चकाकी घेईल टीमच्या टोटलला थोडस वलय येईल जी जाऊन पोचते अगदी सहा या आकड्यावरती. सहा धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली आणि पहिल्या षटकाचं थरारक नाट्य कदाचित तिथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस नंतर टीमची टोटल फक्त आहे सहा या आकड्यावरती. सात धाव संख्या सेवन येस 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 सेवन धाव संख्या किरण जोडलाय आमच्या सोबत. थोडीशी चूक झाली होती भरून काढली चुका करतो तो माणूस चूक सुधारतो तो आमचा किरण देव माणूस स्कोरच्या भूमिकेमध्ये बसलाय सध्या बाजूला. अगदी गोलंदाजीसाठी येतोय मराठीतली प्रशांत ओव्हर पहिला ड्राईव्ह केला आहे क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चेंडू गॅदर करतो हाताला चटका बसला यावेळी मात्र अगदी फंबल तयार नव्हता ऍक्टिव्ह नव्हता कारण की ओहो यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर अगदी थोडीशी हाईट घेऊन जातोय. या आधीचा चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये जो 100% हवा होता तो मात्र भेटला नाहीये. आज शरद खोंडाकरने बरंच काळजी घेतली कॉमेंट्री बॉक्सची खास अगदी मॅन ऑफ द मॅचचा कूलर आमच्यासाठी मात्र त्याने अवेलेबल केलाय. ओहो यावेळी मात्र अगदी स्क्वेअर कट पॉइंट रिझन मधून वेगाने जातोय दोन खेळाडू चेंडूच्या मागावरती अखेरीस गाठली आहे चेंडूनी सीमारेषा निघून जातोय चार धावेसाठी. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर संजयच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि टीमच्या धाव संख्येला मात्र थोडस वलय देतोय जी जाऊन पोहोचते 11 या धाव संख्येवरती 11 धाव संख्या 11 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओम साई आंबेकर विपक्ष भूतेकर अशी मॅच सध्या मात्र खेळली जाते. एका साईडला भूतेकर संघानं टॉस जिंकला आहे दिपॉन दी टॉस आणि इलेक्टेड टू फील फर्स्ट फिल्डिंग घेतले त्या टीमनं. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ्ट केला मिड ऑनला आहे खेळाडू थोडा फंबल आज क्षेत्ररक्षणमध्ये ज्या पद्धतीने कॅप्टन नाराज असेल कारण की आज क्षेत्ररक्षण भूतेकर संघाचं आज म्हणावं तसं चांगलं झालेलं नाही आहे कारण की डोक्यावरती हात जरूर लावतात मात्र वेळ गेली आहे. या क्षेत्ररक्षणमध्ये ज्या धावा आहेत त्या मात्र आतापर्यंत कव्हर केलेल्या नाही आहेत
पा ऑस्ट्रेलिया टीम आजही साऊथ आफ्रिका टीम 40-45 धावा ते फिल्डिंग मधून थांबवतात आणि त्या बऱ्याच गोष्टीची आपण पाहिलं तर मदत होते. ओ यावी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खेळाडू पोहोचेल का लॉंग आर्म साठी आहे खेळाडू, मात्र तोपर्यंत चेंडू गॅदर केला सेकंड बाउन्सला आणि तोपर्यंत फेकी केले आणि अशा वेळी दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. हो बॅटीची अगदी टॉप एज जिथे आपण पाहिलं तर एक धाव डिक्लेअर मध्ये जरूर जाते. थोड्याच वेळामध्ये होईल ग्रँड एंट्री अर्थातच संपूर्ण श्री काळेश्वरी ग्रामस्थ सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात. हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत जे आज रविवारच्या दिवसामध्ये आपलं काम, व्यवसाय, प्रपंच, धंदा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये गावासाठी, गावाच्या एकोप्यासाठी मात्र एकत्र आलेत. प्रत्येक जण एकत्र आहे आज. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. 2 षटकांची झाली समाप्ती आणि टीमची धाव संख्या अगदी 16 या आकड्यावरती. 16 धाव संख्या हो. चांगला चेंडू अक्षय येतोय सध्या आपण पाहिलं तर. कदाचित त्यांचं म्हणणं असं आहे की चेंडू टपली मारून गेलाय की काय, आशाभूत नजरेने बघतायत. येस 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 येस. आणि खेळाडू यावेळी मात्र मागणी जरूर करतायत. कदाचित त्यांचं मनामध्ये कुणकुण आहे की चेंडू अगदी यष्ट्यांना स्पर्श करून गेलाय की काय. हे संपायर डिक्लेअर आहे आत्ताचा. ओहो यावी मात्र त्या फटका क्षेत्रक्षक बॅकवर्ड पॉइंट रिझनला पकडतोय चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होते. एकाच धावेची समाधान, फक्त एक धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते आणि आता टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक आहे सध्या अक्षय आपण पाहिलं तर एका साईडला मैदानामध्ये अक्षय, जिथे आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये अक्षय मात्र 81-82 जोडलेत आज 3 दिवस. हो यावेळी मात्र थोडा फसला गेला आधी बॅकफुटला आला, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धावा ऍड होते, आणखीन एक व्हाईट प्लस 1. आताच्या तब्बल 2 धावा आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 2 पाऊल पुढे जाते जी जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 धाव संख्या. बॅटिंग करते सध्या टीम आपण पाहिले तर ओम साई आंबेकर संघ. अप्रतिम चेंडू गुड लेन स्पॉट वरती टाकला, हाताची पोझिशन तुम्ही पाहिले, चेंडू रिलीज करण्याची पोझिशन पाहिली. अप्रतिम लेडर क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात तसा हा चेंडू हाताळला गेला. बॅट स्विंग करत होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र निघून गेला अखेरीस विकेट किपरच्या हातामध्ये. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला. मागे उभा विकेट किपर त्याच्या हातामध्ये गेलेला चेंडूनं मात्र त्यानं संपूर्ण काम करून पूर्ण टाकले निर्धाव चेंडूचं. परफ्यूम बॉल, या मातीचा सुगंध घेऊन खेळाडूच्या फलंदाजाच्या अगदी नाका समोरून जाणारा चेंडू, काना समोरून जातो जेव्हा चेंडू कानाच्या बाजूने क्या जनाब कैसे हाल है असं बोलून जातो आणि निर्धाव जातो. आणखीन एक चेंडू. तब्बल टीमची धाव संख्या आपण पाहिली स्थिर आहे अर्थातच 20 या आकड्यावरती चेंडू झालेत आतापर्यंत. आपण पाहिले तर 4-2 गो. पुन्हा एकदा जाणून बुजून आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर टाकला.
या ओव्हरची होते समाप्ती आणि तब्बल 3 षटकांचा खेळ मात्र होतोय समाप्त. आणि या 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेले 20. धाव संख्या आतापर्यंत फायटिंग करतोय जी टीम आपण तुम्ही पाहिली तर बॅटिंग करत असताना ओमसाई आंबेकर बरीचशी फायटिंग राहिले त्यांनी आज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. जी धाव संख्या त्यांना हवी आहे ती अजूनही त्यांना भेटलेली नाहीये. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 तब्बल 2 धावा ऍड होतील. येणारा चेंडू असेल अर्थातच फ्री हिटचा. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल आणि कदाचित चान्स क्रिएट झाला. चान्स भेटला फ्री हिटच्या चेंडूवरती हात खोलण्याचा प्रयत्न. उघडे डोळा आणि पहा नीट असा फ्री हिटचा चेंडू. कारण की जिथे आपण पाहिलं तर या चेंडूवरती आक्रमण करणं महत्वाचं राहील. कारण की धावा ऑलरेडी कमी आहेत. जिंदगी हर किसी को एक मौका देती है. भेटला इथे संधी. आडव्या बॅटन क्रॉस बॅट आहे ठोकलाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून जातोय. दमदार शंख नाद करणारा आभाळाला बुक्की मारणारा षटकार. अप्रतिम फटका जणू आभाळाला गवसनी घालतोय की काय असा फटका. मात्र फ्री हिट चेंडू आणि अशा फ्री हिट मध्ये बरीच कहाणी बदलते बरीच कहाणी घडते बरीच कहाणी बिघडते. फ्री हिटच्या चेंडूवरती ड्राईव्ह केले सेन्सिबल क्रिकेट यॉर्कर चेंडू. एक मोठा फटका आला सिंगल घेतली. तदनंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचली अर्थातच या षटकारानं 28 या घरामध्ये 28 धावन संख्या. ओव्हर क्रमांक 34 चालू आहे. ओहो पुन्हा एकदा नो बॉल. काय घडतं इथे. तब्बल या ओव्हरचा हा दुसरा नो बॉल आहे आणि त्यावरती येतोय चौकार. येणारा चेंडू फ्री हिटचा. आता प्रत्येक खेळाडू मात्र ठेवतोय कमरेवरती हात आणि कदाचित आता ओव्हर नाही टाकता येणारे. दुष्काळात 13 तो कसा असतो. तो असतो असा जिथे तब्बल धावसंख्या होती 3 षटकांच्या अखेरीस फक्त 20 आणि आता चौथ्या षटकातील चेंडू झालेत फक्त आपण पाहिले तर 2 आणि धाव जाऊन पोहोचली आहे 33. ऑफकोर्स आता 2 झालेत बीमर आणि आता नाही टाकू शकत गोलंदाजी. आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसण शेजारी. आणि धावा होत्या कमी जी देऊन बसल्या. ऑफर लावली बाय 1 गेट 1 फ्री आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 33. फक्त चेंडू झाले 2. चला घाई करा प्लीज स्पीडअप घ्या. ऑलरेडी ऊन जास्त आहे 12:32. चला स्पीडअप घ्यायचा मी विनंती करतो. चला हो यावेळी देखील अगदी बॅडमिंटन फटका चाबूक ओढलाय. चाबूक फटका आणि आता मात्र मॅच मध्ये रंग बदललाय. वे बदलली आहे आणि आता मात्र वे चालू झाली आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थातच ओमसाई आंबेकर टीमची अप्रतिम सुरुवात केली आहे. अगदी रॉयल एंट्री आपण पाहतोय स्क्रीन वरती. अगदी रॉयल एंट्री दाखवली जाईल संपूर्ण श्री तीर्थक्षेत्र कुसुंबी गाव आणि या कुसुंबी गावचे संपूर्ण ग्रामस्थ आता मात्र अगदी मैदानाच्या दिशेने होत आहेत रवाना. हे ग्रामस्थ म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलं कुसुंबी गावाचं, क्रिकेटला ज्यांनी प्राधान्य दिलं, आपला मातीतला खेळ एकत्र राहावा,
गावकरी क्रिकेटच्या माध्यमातून जोडतो. क्रिकेटमध्ये ताकद आहे गावाला जोडण्याची, क्रिकेटला ताकद आहे गावकऱ्यांना जोडण्याची. हे क्रिकेट असं आहे ज्याच्यामुळे गावकरी जोडला गेला, ग्रामस्थ एकत्र आला, गावागावाला जोडणारा क्रिकेट मात्र आज प्रत्येकाने जगलं. आणि त्यामध्ये संपूर्ण कुसुंबी गावाचे ग्रामस्थ आज मात्र या मैदानामध्ये काळेश्वरी चषक 2024 मात्र उपस्थित राहिले. त्यामध्ये आपण पाहिलं तर आमचे लोकनियुक्त सरपंच कुसुंबीचे सन्माननीय आदरणीय मारुती चिकने साहेब आज मात्र उपस्थित आहेत. आमचे उपसरपंच कुसुंबीचे निवृत्ती मोरे साहेब, त्याचबरोबर पोलीस पाटील कुसुंबीचे एकनाथजी सुतार साहेब आज उपस्थित आहेत. आज कुसुंबीचे ग्रामपंचायत सदस्य प्रतीकजी चिकने साहेब, त्याचबरोबर तंतामुक्ती अध्यक्ष कुसुंबीचे नामदेवजी चिकने साहेब गुरुजी आज उपस्थित आहेत. आमच्या उपसरपंच माननीय उपसरपंच अर्थातच जगन्नाथ चिकने साहेब, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय आदरणीय संतोषजी चिकने ते देखील आज उपस्थित आहेत. आमचे उपाध्यक्ष विजयजी वेंडे साहेब तात्या, त्याचबरोबर जालू बँकचे अधिकारी विठ्ठलजी चिकने साहेब, चंद्रकांतजी वेदने साहेब अर्थातच काळेश्वरी शिक्षण संस्थाचे उद्योजक आणि संचालक चंद्रकांतजी वेंडे, सोपानजी चिकने साहेब उद्योजक आज उपस्थित आहेत, प्रदीपजी शेलार साहेब उद्योजक, आमचे योगेजी पवार साहेब उद्योजक, आमचे योगेजी चिकने साहेब, नितीनजी चिकने साहेब, हे सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत. तुम्ही सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. कारण तुम्ही आल्याने या स्पर्धेला शोभा आले, तुमच्यामुळे स्पर्धेला आणखीन चकाकी आले. क्रिकेट गावागावाला एकत्र करणारा क्रिकेट आणि गावकऱ्यांना एकत्र ठेवणारा क्रिकेट आज कशा पद्धतीने मात्र खेळला जातो, कशा पद्धतीने जगला जातो याचं ज्वलंत उदाहरण आहे. आम्ही क्रिकेट भेडे आहोत, आयुष्यात प्रत्येकाला वाद असावा ना आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा, असं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी सर्व आमचे मान्यवर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित राहतात. तमाम कुसुंबीचे ग्रामस्थ आज आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42 42 आकड्यावरती 42 धावसंख्या. चला स्पीड अप घ्यायचा थोडासा, चला वेळ कमी आणि थोडासा स्पीड अप घेऊयात. चार षटक सध्या आपण पाहिलं तर पाचव्या षटकाला, पाचव्या षटकाची होती सुरुवात. शेवटचे षटक आमचे सर्व ग्रामस्थ कुसुंबी ग्रामस्थ सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या दिशेने जरूर रवाना झालेत. आणि या ते व्यासपीठावरती आल्यानंतर या व्यासपीठाला आली वेगळीच चकाकी. हो यावी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच होते, ड्रॉप एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. अंपायर या आधीची जी वंडी होती ती काय तो डिसिजन अंपायर, या आधीचा चेंडू जो शेवटचा होता तू वंडी ती वंडी आहे? येस थँक्यू. आणि धावसंख्या अगदी 44. हो यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून करायचा प्रयत्न आहे, संधी, चेंडू अगदी लांब फेकला, मागत दोन धावा देखील कंप्लीट केले. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, काय वेगानं धावलेत. यावेळी मात्र ओम साई आपण पाहिलं तर अर्थातच आंबेघर टीम मात्र बॅटिंग करत असताना आज मॅच मध्ये आग लावतीये. बॅटिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 46 46 आकड्यावरती. यावेळी देखील लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेट रिझन आहे खेळाडू, अगदी आरामात चेंडू पकडतो मात्र तोपर्यंत देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, भाई तुम मांगे नाही देंगे तो हम छिंके लेंगे, लेंगे जरूर, या पद्धतीने आता बॅटिंग केली जाते. इथे एखाद्याकडे तुम्ही धावा मागितल्या तर कोणी देणार नाहीये, त्या खेचून घ्याव्या लागतात. आणि अशा पद्धतीने धावा खेचून घेतले, स्ट्रायकरचा फलंदाज पाहतो अगदी खाली बसलाय. यानंतरची मॅच वरोसे विपक्ष असणी, दोन्ही कॅप्टन्स राहा तयार, इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस, तर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण यायचंय. सुरेक फटका आहे डीप मिड विकेट रिझनच्या बाहेर, धमाका, व्हॉट अ स्ट्रोक,
बॅटिंग करत असताना फलंदाज अर्थातच संजयच्या बॅट मधून हा धमाका येतोय आणि टीमची अर्धा षटक करतोय पूर्ण टीमचं धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावरती. चोपन्न धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे सध्या. अप्रतिम बॅटिंग राहिले पहा. विश्वास ठेवलाय स्वतःच्या अगदी मनगटावरती, विश्वास ठेवलाय स्वतःच्या बॅटवरती या टीमनं, विश्वास ठेवला संजयवरती. संजयने स्वतःवरती विश्वास ठेवत असताना या मॅच मध्ये मात्र त्याने अगदी आग लावली. आता यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, अंतर थोडस कमी राहू शकतं, सर्कलच्या थोडा बाहेर खेळाडू, मात्र अखेरीस चेंडू वन बाउन्स गॅदर केला आणि टीमची टोटल मात्र सध्या जाऊन पोहोचते या दोन धावेने अब तक 56 धावसंख्या. ओहो यावी चॉप करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केले, चेंडू फेकत नाहीये, आता फेकला, दुसरी धाव अर्धवट राहते. अगदी टॉससाठी खेळला जाईल यानंतरच्या मॅचचा टॉस, तर दोन्ही कॅप्टन्स या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात आपण टॉस. आमचे संतोषजी चिकने साहेब अर्थातच तात्या, जे आपण पाहिले तर विश्वस्त कायस्वजी देवी ट्रस्ट सर्वे सर्व आहेत, त्यांच्या शुभहस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. आमचे संतोषजी चिकने साहेब अर्थातच तात्या यांच्या शुभहस्ते या मॅचचा केला जाईल महत्वाचा टॉस, जिथे दोन्ही टीम्स येतील एकमेकांसमोर, वरोशी विपक्ष आसनी. अठ्ठावन्न धावायची गरज या मॅच मध्ये ठेवले 58. या दोन्ही टीम कॅप्टन या लगेच कॉल दिला होता वरोशी आणि आसनी दोन्ही कॅप्टन्स. कॅप्टन या कारण की आमचे मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबलेले आहेत. सलग येऊया स्पीड अप. आसनी वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यानंतरच्या मॅचचा टॉस जो केला तिथे आपण पाहिलं तर आसनी संघाने जिंकला टॉस आणि सांगितले पहिली करू आम्ही गोलंदाजी. ओहो या मॅच मध्ये तब्बल 58 धावेची गरज. बॅट्समन या लगेच, बॅटर बॅटर या लगेच. चला बॅटर या लगेच. चला थोडस स्पीड अप घ्यायचं मी विनंती करेल. आता इनिंग ब्रेक मध्ये
किंवा ओव्हर समाप्तीनंतर तुम्हाला जास्त मीटिंग घेता येणार नाहीये, फक्त 25 मिनिटं तुम्हाला दिली जाईल. पहिला चेंडू बरोबर 12:45 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकण्यात येईल आणि तिथून पुढे 25 मिनिटं तुम्हाला फक्त या इनिंगला संपवण्यासाठी दिला जाईल वेळ. 58 धावेचं आव्हान आहे या मॅचमध्ये. 58 जाऊया मॅचच्या दिशेने. हो सुर एक फटका, पहिला चेंडू निघून जातोय सीमारेषेबाहेर. व्हॉट अ स्टार्ट, काय फटका खेळलाय, अप्रतिम, लाजवाब यार, काय स्ट्रोक आहे. कारण की पहिला चेंडू होता, गोलंदाजी करतोय अर्थातच संकेत आणि बॅटिंग करतोय अनिल. पहिला चेंडू ते स्वागत केलं, सन्मान केला, गुड आफ्टरनून बोलला आणि आइए जनाब स्वागत है आपका, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि असं स्वागत केलंय पहिला चेंडूती षटकार लगावून. क्रॉस बॅटेड यावी मात्र खेळून काढलाय. फुल फटका, पॉवरफुल आहे, युजफुल आहे, अप्रतिम आहे, वन बाउन्स निघून जातोय. 4 धावेसाठी अप्रतिम फटका. या 4 धावा, कारण की बॅटिंग करतोय सध्या अनिलची हाईट फॅक्टर तुम्ही पाहताय, बॉडी लँग्वेज तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीने चेंडूला एलिव्हेशन आतापर्यंत देतोय, शॉर्ट सिलेक्शन दमदार राहिलंय. आणि तद्नंतर आपण पाहिले, पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च झालेत. सुरेख फटका, स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन, वन बाउन्स, सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स ला निघून जातोय सीमारेषेबाहेर. या मॅच मध्ये मात्र सुरुवात दमदार केली आहे. कुठल्याही कामाची सुरुवात करा दमदार, वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम असं झालंय असं म्हटलं जातं. पण याच वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी आता सज्ज असेल गोलंदाज अर्थातच संकेत. 1, 2, 3 खेळाडू आलेत त्याच्याजवळ, कान मंत्र दिलाय, कुजबूज केलीय, चर्चा केलीय, चर्चा केल्यानं बरेच विषय मिटले जातात. आता अनिल या मॅचमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल, त्याच्या समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज राकेश. हो फटका थोडा फसलाय मात्र बॅटीच्या अगदी टॉप एजला, डिक्लेअर मध्ये जाईल फक्त 1 धाव. या 1 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली थोडी पुढे ढकलली जाते अर्थातच अर्थातच 15 या आकड्यावरती, 15 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजवली गेली आहे. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर आतापर्यंत झालेला आहे 4. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, मग नंतर 2 चेंडूवरती आले 2 चौकार, तदनंतर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती येतो 1 डिक्लेअर धाव. आज महागडा राहिला गोलंदाजी करत असताना. संकेत या बी मात्र आपण पाहिलं तर अगदी अनिलचा फटका बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पॉइंटला चेंडू पडला, थोडा टर्न झाला आणि अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातो 1 धावेसाठी. धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती, 16 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. आणि हा शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले क्रमांक 1 मधील. पहिला षटक आहे P1 पॉवर प्ले क्रमांक 1, सध्या मात्र चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आहेत ऑन साइड ला. हो फटका थोडा फसलाय, शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाला चालत खेळलंय. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से देंगे, कडवा देंगे जनाब, हे मात्र अखेरीस आपण पाहिलं गोलंदाजाने सांगितलंय आणि टिट फॉर टॅट उत्तर दिलंय. मात्र मी म्हणेल अनिलने केलं त्याचं काम, जी सुरुवात हवी होती टीमला ती त्यानं दिलीय. गाडी स्टार्ट केलं 4th गेअरवरती आणि आता पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 1616 ही धावसंख्या सजली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. प्रशांत आलाय सध्या बॅटिंगसाठी, नवीन बॅटर.
संजयला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी सज्ज झाला. ओव्हर क्रमांक दोन, पॉवर प्ले क्रमांक दोन मध्ये तो झालाय सज्ज. चला घेऊया थोडासा स्पीडअप, विनंती करेल. चला थोडासा घेऊया स्पीडअप. मॅच बऱ्याच बाकी आहेत, मला वाटतंय तब्बल 7-1 मॅच बाकी असतील. हो यावी देखील क्रॉस बॅटे लॉफ्ट केलाय डिप्सकल एक रिझन ला. अजूनही पॉवर प्ले चालू आहे, चेंडू आपण पाहिलं डिप्सकल एक रिझन च्या बाहेर जातोय. चार धाबेसाठी येतो चौकार. या चौकारानं मात्र टीमच्या टोटल मध्ये आणखीन धाबा ऍड होता, जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट रिझन आहे खेळाडू. एक धाव तर कंप्लीट केले, चेंडू गॅदर केला, थोडा फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावीतील समाधान, बॅकअप नव्हता, मात्र तोपर्यंत काही नुकसान होणार नाहीये बॅटिंग करणारी टीम. सध्या आपण पाहिलं तर एका धावेने 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 58 धावेचं आव्हान त्यांना पार करायचंय आणि 5 षटकामध्ये आव्हान पार करत असताना दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती आहे आणि ओव्हर क्रमांक 2 चे आतापर्यंत चेंडू झाले तब्बल 2. विटन मागे जातोय. तदनंतर आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी खेळत असताना थोडा ग्लान्स केलाय, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली थोडी पुढे जाते 22 या आकड्यावरती. 22 धाव संख्या आता मात्र स्कोर कार्ड वरती सजली. ओहो सुर एक फटका अगदी बॅकफुटला जातोय, जिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर कट, कारण की ऑलरेडी तयार होता बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्यासाठी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केले. या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं प्राईस तब्बल 50,000 रुपये रोख पारितोषिक जे आम्हाला स्पॉन्सर केलंय सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकचे विद्यमान संचालक अर्थातच श्री नामदेवजी रांजणे साहेब यांच्या माध्यमातून हे प्राईस आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलंय, त्यांचं देखील करूयात आभार. मात्र तोपर्यंत काय घडतंय, अगदी तब्बल आत्ताच्या धावा आहेत 3 अप्रतिम धावा धावून घेतल्या 2 आणि त्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये भेटली डिक्लेअर मध्ये एक धाव आणि तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 25 या आकड्यावरती. 26 या धावसंख्येवरती 26 धावसंख्या. चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला 5, 1-2 गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 तुम्ही पाहताय. चांगला चेंडू डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल होतो या एका धावेच्या मदतीने. टीमची टोटल आपण पाहिली तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 27 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजवली गेली. आपण पाहिले तर अगदी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमचे सोपानजी चिकणे साहेब, नितीनजी चिकणे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. आमचे सागरजी धनावडे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 12,500 रुपयाचं तृतीय क्रमांकाचं प्राईज स्पॉन्सर करण्यात आलं. आमचे राजेंद्र चिकणे साहेब चतुर्थ क्रमांकाचं प्राईज अर्थातच रोख रक्कम 10,000 रुपये स्पॉन्सर करण्यात आले. सर्व चषक आपण पाहिले तर विधी किचन अँड विधी टूल्स अँड त्यांच्या माध्यमातून सचिनजी वेंदे साहेब, आकाजी वेंदे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप देण्यात आली. सर्व चषक उत्कृष्ट फलंदाजसाठी आपण पाहिले तर नांदेवजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे. अर्थातच कूलर बेस्ट गोलंदाजासाठी संदीपजी शेला साहेब यांच्याकडून कूलर दिल्या स्पॉन्सर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी योगेश पवार यांच्याकडून स्पॉन्सरशिप केले आहे अर्थातच कूलर. सामनावीरसाठी हनुमानजी संपत मोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर घड्याळ देण्यात आलं. यशवंत राजाराम चिकणे साहेब यांचा आभार करूया, जेवण जे आहे संपूर्ण नाश्ता जेवण त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. अनिलजी चिकणे साहेब यांच्याकडून चेंडू सौजन्य आणि सुनील संपद क्रिंदे साहेब यांचा देखील आभार व्यक्त करूयात, पाणी सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि पहिला चेंडूवरती विकेट झाले गॉन, जिथे बॅटर आपण पाहिलं तर अर्थातच माघारी जाईल प्रशांत. प्रशांत शांत राहिला आज, कारण की धावसंख्या फक्त 27. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अर्थातच
मालिका वीर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले. मालिका वीर म्हणून सायकल अर्थातच आमचे विठ्ठलजी चिकने साहेब त्यांच्या माध्यमातून मालिका वीर देण्यात आले. आमचे यूट्यूब सौजन्य आपण पाहिले, यूट्यूबसाठी स्पॉन्सरशिप अर्थातच नंदजी कदम आणि अक्षयजी वेंदे यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य देण्यात आलं. आणि इतर सर्व देणगीदार, इतर सर्व स्पॉन्सर त्यांचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. देणाऱ्यांना देत राहा पण घेणाऱ्यांना घेत राहा. देणाऱ्यांना देता देता या स्पर्धेसाठी बरेच आशीर्वाद दिले. कॅच होती ड्रॉप आणखीन एक, जिथे दोन धाबा देखील कम्प्लीट केल्या जातात. या मॅचमध्ये गोलंदाजी करणारी टीम ओमसाई आंबेकर संघ नाराज असेल, कारण की आज फिल्डिंग एफर्ट्स पाहिले तर 10 पैकी मात्र कमी गुण या संघाला भेटतील आज फिल्डिंग एफर्ट्समध्ये. आणि दोन्ही खेळाडू मात्र आपण पाहिलं तर अगदी शांत उभा आहे. नॉन स्ट्रायकिंगला अगदी खेळाडू खाली बसला आहे, क्षमतेपेक्षा जास्त धावलाय म्हणून दम लागलाय. मात्र दम आहे म्हणून क्षमतेपेक्षा जास्त धावलाय आज मैदान. टीमची टोटल आपण पाहिली, जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. चांगला चेंडू कुठल्या स्पॉटवरती टाकला, अगदी पहिला पाय, पुढचा पाय अगदी थोडा पुढे काढला, स्ट्रेच केला, त्यानंतर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये बाकीचं काम त्यानं पूर्ण केलंय. तब्बल 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर झाला. रखरखत ऊन, या रखरखत्या उन्हामध्ये कंटिन्यू 5 ओव्हर तुम्हाला खेळायचं आणि यावेळी मात्र एनर्जी बरीच वाया जाते. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट, चेंडू आहे मात्र डिक्लेअर मध्ये जाईल फक्त एका धावेसाठी. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 4 झालेला आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 ऑन अ स्कोअर कार्ड. 30 धावसंख्या आतापर्यंत सजवली गेली स्कोअरवरती, स्कोअर कार्डवरती. आणि तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हरचे. तब्बल 2 ओहो, यावी देखील बॅकफुटला जाऊन अगदी हुक करण्याचा प्रयत्न. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जाते आणि तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 5, म्हणजे 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे, शेवटचा चेंडू. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे सध्या आणि या तिसऱ्या ओव्हर मधील हा शेवटचा चेंडू सध्या मात्र हाताळण्यासाठी तयार आहे. आपण पाहिलं तर गोलंदाजा संकेत हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकण्यात आला. जास्तच उसळी घेणारा चेंडू वाईटसाठी घोषित केला जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या अगदी 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बॅटिंग करणारी टीम सध्या भुतेकर संघ बॅटिंग करतोय. मैदानामध्ये 58 धावेचं आव्हान आहे त्यांना. मात्र ओमसाई आंबेकर संघ गोलंदाजी करत असताना याच आव्हानाच्या मध्ये काटे टाकते. बॅकफुटला जातो, एक पाय हवेमध्ये होता, दुसरा पाय होती संतुलन, शॉर्ट आर्म पूल फसलाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाज गणेश मात्र माघारी जातोय. समीकरण आपण पाहूयात, येणारे तब्बल आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 26 धाबा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. मी विनंती करेल तोपर्यंत वरोशी टीमचे कॅप्टन आणि असणी टीमचे कॅप्टन आपण या, कारण की प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा सन्मान करणारा जावळी क्रिकेट असोसिएशन आहे आणि इथे सन्मान केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनचा. वरोशी टीमचे कॅप्टन आणि असणी टीमचे कॅप्टन या साईराज सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होते. 12 चेंडूंनी तब्बल 26 धावेची गरज. विलास आलाय नवीन बॅटर सध्या आपण पाहिलं तर सागर आहे सध्या स्ट्रायकिंगला. विलासला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या मात्र उभा आहे आणि साईराज सध्या मात्र गोलंदाजीसाठी निघालाय चेंडू घेऊन. ओहो, बॅट स्विंग केले, जिथे आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉट होऊन चेंडू थोडा खाली राहिलाय. आमचे वरोशी गावचे सुपुत्र सचिनजी कासवडे साहेब मी विनंती करेल, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत असेल. आमचे सचिनजी कासवडे साहेब आमचे पडोशी गावचे सुपुत्र विनंती करेल, आपण देखील या, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत असेल. काय सोयी चषक 2024-2026 मध्ये हो लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट रिजन आहे खेळाडू येतो अग्री चेंडू खाली ओंजाई मध्ये स्वीकारलाय झेल अक्षयने पकडले अप्रतिम कॅच. अंतर्नंतर बॅटर होतोय शांत अर्थातच फलंदाज सागर बॅक टू द डकआउट. असणी संघाचे कॅप्टन या आपल्या सर्व कॅप्टनची सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय.
पहिला असं असोसिएशन आहे जिथे प्रयत्न केला जातो प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा सन्मान करणं, चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही कुसुंबीकर या कुसुंबीकरांकडून सध्या सन्मान केला जातोय, आम्ही कुसुंबीकर यांच्या माध्यमातून सध्या सन्मान केला जातोय. प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा केला जातो सन्मान, कारण की तुमची उपस्थिती स्पर्धेला, तुम्ही उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवता. डेड बॉल जिथे चेंडू टाकण्यात नाही आले, आणि तब्बल आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी स्थिर आहे, अगदी 32 या आकड्यावरती 32. ओहो, चांगला चेंडू हाताला गेला, बॅट स्विंग केली जाते बॅटिंगसाठी. सध्या आपण पाहिलं स्ट्राईकला नारायण आहे, आणि नारायणची सध्या बरीच गरज आहे टीमला. नारायण बॅट स्विंग करतोय, मात्र चेंडू अगदी त्याच्या बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. सायराची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे, कारण की या मॅच मध्ये आता मात्र समीकरण अवघड होत चाललंय. हो, सूर्य एक फटका, स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवला जातोय 6 धावांसाठी. अप्रतिम फटका, दे धक्का घे चक्का असा फटका होता, आणि त्यानंतर टीमच्या इक्वेशनला मात्र बराचसा फरक पडतोय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि तब्बल आता मात्र 20 धावेची गरज असेल. 8 चेंडू 20, मॅच बनली आहे, चांगली बनवली आहे मॅच, कारण की मॅच आता जवळ केले, बॅटचा टाळा खोलला, मॅच ओपन झाले. मी म्हणेन बॅटिंग करणारी टीम मॅच ओपन करते. बॅकफुटला जातो, स्क्वेअर कट, विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचतो. एक तेरी बारी, अब मेरी बारी, बारी बारी सबकी आएंगी बारी. आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर षटकार आला, आणि तसाच चले जावचा इशारा केलाय. तदनंतरच्या चेंडूवरती घेतली विकेट, कॉट बिहाइंड विकेट. बॅटर आपण पाहिलं तर नारायण, बॅक टू द डकआउट. अभिषेक सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी दाखल झालाय नवीन बॅटर. टीमची टोटल तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचले 38. चांगला चेंडू पडलाय, त्यानंतर आपण पाहिलं गुड लेन स्पॉट वरती अगदी या ओव्हरची होते समाप्ती. आता येणारे तब्बल 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. 6 चेंडू 20 धावे हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलं 6-20. नेक्स्ट मॅच लगेच तयार राहा आसनी संघ, कारण की यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला लगेच मैदानामध्ये उतरायचे. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलंय. बॅटिंग करते एका साईडला ओमसाई आंबेघर टीम, मात्र फिल्डिंग करते ओमसाई आंबेघर टीम, मात्र बॅटिंग करत असताना भूतेघर संघाला मात्र आता 6 चेंडू 20 धावेची गरज आहे. या टीमचे दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर अर्थातच विलास आणि अभिषेक हे दोन्ही बॅटर आता विलास आहे सध्या स्ट्रायकिंगला. अभिषेक 7 कशा पद्धतीने देतोय गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर शेवटच्या स्पेल मध्ये. नितीनला आणलं जात आहे. नितीनला आपण पाहतोय सध्या गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पुढे आलाय, बॅट क्रॉस केले, क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न आशाभूत नजरेने पाहतोय. आता समीकरण बदललंय, तब्बल 5 चेंडू आणि यांनी 20 धावेची गरज आहे. मॅचची कहाणी कधी इकडे कधी तिकडे, कधी आंबेकर कधी भूतेकर, कधी फलंदाज कधी गोलंदाज, अशी सातत्याने कधी खुशी कधी गम अशी राहिली मॅचची कहाणी. ही शेवटच्या मोडवरती येऊन आपण उभे आहेत, मात्र दासिंग डाऊट विकेट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज 2 पावलं पुढे आलाय, गोलंदाजाने ओळखलं की 2 पावलं पुढे आलाय, त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र जणू विकसित केलंय. आणि चेंडू थोडासा मागे ठेवत असताना निर्धाव काढून घेतलाय. कुठली धाव नाहीये या चेंडूवरती, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फुल टॉस यावे, मात्र अगदी बॅट स्विंग केले चेंडू आपण पाहिलं शरीराच्या मदतीने अडवलाय, मात्र 2 धावेचा प्रयत्न राहिला पयशी, एकाच धावेत समाधान मानावं लागतंय.
रनच्या स्वरूपामध्ये होईल बाद. नवीन बॅट्समन या लगेच. माझी कहाणी खूप अवघड होत चालली, कारण की आता तीन चेंडू आणि 20 धावेची गरज, एक 19 धावेची गरज आहे. तीन चेंडू 19. चला घ्या स्पीडअप नवीन बॅटर, या थोडस पळत यायचं लगेच मैदानामध्ये. आता तीन चेंडू अगदी 19 धावा. सचिन आलाय सध्या मैदानामध्ये. ओहो, फटका थोडा फसला. यावेळी मात्र अगदी स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पकडतोय. कॅच, ही कॅच नव्हती, होती मॅच आणि मॅच पकडली. आता या नवीन बॅट्समन मॅच मध्ये कहाणी राहिली, कारण की ओम साई आंबेकरनं या मॅच मध्ये ठेवला पकड. मॅच पूर्णपणे खेचून घेतले या टीमने आणि भूतेगर संघाला थोडा बॅकफूट वरती पाठवलं जात आहे. यानंतर आपण सुशांतजी धनावडे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात, थोड्या वेळानं त्यांच्याकडे आपण जरूर जाणार आहोत, त्यांना आमंत्रित करणार आहोत नवीन मॅच साठी. नवीन आवाज आपण ऐकू. बॅकफूटला जाऊन हलक्या हातानं यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये कराची, तर यावेळी देखील ही धाव धोक्याची असू शकली असती, मात्र तोपर्यंत फेकी जी झाली ती अष्टांना आढळली नाहीये. आणि तोपर्यंत एक धाव मात्र खेळली गेली कम्प्लीट. आणि या इनिंगचा आता मात्र बाकी आहे शेवटचा चेंडू. वाट बघावी लागेल आता विनिंग टीमची घोषणा करण्यासाठी, कारण की आता मात्र बरंच इक्वेशन मोठं आहे. आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर ओमसाई आंबेकर संघानं वर्चस्व दाखवलंय, खेळपट्टीला प्रेमात पाडल्या. आणि गोलंदाजी अटॅकमध्ये या टीमनं मात्र वर्चस्व दाखवत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमला बॅकफूटवरती पाठवत असताना अखेरीस मॅचमध्ये त्यांनी मात्र विजय प्रस्थापित केला. ओमसाई आंबेकर टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. भूतेघर संघ हार्ड लक बॅड लक पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देतो शुभेच्छा. आणि आसनी संघ लगेच मैदानामध्ये उतरायचंय. आमचे अभिषेक शिवाळे साहेब, मी विनंती करेल अभिषेक दादा या आपण देखील व्यासपीठामध्ये, आपलं देखील स्वागत असेल. वेलकम अभि दादा. आणि तोपर्यंत आसनी टीम लगेच मैदान सजवून घ्यायचं. आपण मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण पुकारूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या बॅट्समनने वैयक्तिक बॅटिंग करत असताना 35 धावा ठोकल्या, अर्थातच तो संजय या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम खेळ राहिला संजयचा, आज अष्टपैलू खेळाडू म्हणून पुन्हा एकदा दिसून आलाय. आणि संजयला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. मॅन ऑफ द मॅच संजय. चला घ्या स्पीडअप, चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे.